एक अगस्त को साहित्य रत्न अन्नाभाऊ साठे की जयंती के अवसर पर उल्लासनगर के शिवसेना शाखा में जरूरतमंद और विधवा औरतों को मुफ्त अनाज बांटा गया। आइए देखते हैं पूरी खबर। अगस्त थोर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती, त्या निमित्तानं किरणनगर शिवसेना शाखेमध्ये गरीब गरजू विधवा महिलांना मोफत धान्य वाटप, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी किरणनगर शिवसेनेचे शाखा प्रमुख सुरेश पाटील भावी नगरसेवक यांचाही यांच्या वाढदिवसानिमित्तानं ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। स्वर्गीय आमचे दैवत आदरणीय शिवशर्मा बाळासाहेब ठाकरे यांच्या यांनी आमच्यावरती घालून दिलेल्या ध्येयधोरणाच्या अनुषंगानं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे ध्येयधोरण घेऊन आम्ही सतत नेहमी पुढे जात असतो, चालत असतो। आणि त्याच अनुषंगानं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब माजी मुख्यमंत्री यांनीसुद्धा अख्ख्या हिंदुस्थानामध्ये नावलौकिक मिळवून प्रथम क्रमांकाचा मुख्यमंत्री म्हणून नावलौकिक मिळालेला आहे, हे सुप्रीम कोर्टानेसुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। या कार्यक्रमासाठी आमच्या शहराचे लाडके उपशहर प्रमुख आदरणीय श्री राजेंद्रजी शाहूसाहेब आणि सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत। आणि ही उपस्थिती मला वाटतं अशी दर्शवून जाते की पुढचा भावी नगरसेवक, आता मी थोड्याच वेळापूर्वी बोललो होतो की आज 5 वर्षापासून तर आमच्या वरिष्ठांच्या आशीर्वादाने सुरेश बी पाटील हा प्रभाग क्रमांक 2 स्वखर्चाने काम करत आलेला आहे, कार्य करत आलेला आहे, समाजाचं काम करत आलेला आहे। समाज मन तयार करण्यात आले करत आलेलं आहे। आणि म्हणून पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो 100% निवडून याबद्दल माझ्या मनात काही मात्र शंका नाही अशी मी ग्वाही देतो। आणि त्याला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या समाज कार्याचा वसा त्यांनी पुढं या ठिकाणी नेलेला आहे, ते फार थोर मोठं कार्य केलेलं आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी सुरेश पाटील यांना भावी वाटचालीसाठी आशीर्वाद आवश्यक आहे, त्या सर्वांच्या आशीर्वाद तुमच्या वतीनं मी त्याला राजेंद्र चौधरी साहेब यांनीसुद्धा त्याला सकाळीच आशीर्वाद दिलेले आहेत। यापुढे आपला आशीर्वाद असाच मिळावा आणि त्याची भावी वाटचाल नगरसेवक म्हणून निवडून यावा अशी मी त्याला शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।